नमस्कार मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने दाल तडका कसा बनवायचा ते बघणार आहोत एक वाटी तूर डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ज्या वाटीने आपण तूर डाळ घेतली त्याच वाटीने तीन वाटी आपण पाणी घेतलेलं आहे त्या तूर डाळीमध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि ए अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून कुकरला एक सिट्टी काढून घ्यायची नंतर आपल्याला बारीक गॅसवर पाच ते सहा मिनटं डाळ शिजून घ्यायची आहे आपली डाळ खूप छान शिजते एवढ्या वेळेमध्ये चला आता आपण अप... दुसऱ्या गॅसवर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की लसण आणि अद्रक पेस्ट घेतलेली आहे आता आपल्याला तेलामध्ये लसण अद्रक पेस्ट छान परतून घ्यायची नंतर आपल्याला एक चमचा जिरे घेऊ जिरे छान तेलामध्ये फुलले की दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत खूप सारा कढीपत्ता आता दाल तडक्यामध्ये कढीपत्ता तुम्ही नाही घातला तरी चालेल पण मी, मी पहिल्यांदाच कढीपत्ता घालते बघूया दाल तडक्याची टेस्ट कशी लागते आता आपण हे सर्व मसाला छान परतून घेतला नंतर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला छान तेलामध्ये लाल कलर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे बघू शकता आपण एकसारखं हलवत कांदा छान परतून घेतलेला आहे आता आपण एक बारीक टॅमॅटो बारीक आकारात कट करून घेतलेलं आहे आता आपलं टॅमॅटो मसाल्यामध्ये मऊ होई होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण टॅमॅटो लवकर मऊ होण्यासाठी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता आपल्याला एकसारखं हलव टोमॅटो छान मऊ करून घ्यायचं आहे बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एवढे आपण मसाले याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत बघू शकता एकसारखा हलवत मी मसाला छान परतून घेतलेला आहे दुसरीकडे आपली डाळ छान शिजून तयार आहे तुम्हाला जर डाळ चमच्याने हटून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आता डाळ आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेऊया बघू शकता तुम्हाला जर डाळीमध्ये पाणी कमी पडत असेल तर तुम्ही अजून पाणी टाकून घेऊ शकता बघू शकता आपली डाळ मस्त इथे शिजून झालेली आहे आता मी ही डाळ हटून पण नाही घेतली अगोदरच आपली डाळ खूप छान शिजून झालेली आहे आता आपण डाळीमध्ये एक चमचा गरम मसाला आणि खूप सारी हिरवी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता हे आपण सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपली डाळ बनून तयार आहे आता आपल्याला डाळीला छान तडका द्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने मी डाळीला तडका देत आहे तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली डाळ बनून तयार आहे ज आता आपण डाळीला तडका देण्यासाठी एका चमच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि दोन ते तीन तीन आपण आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक लसणाची पाकळी आपण बारीक कट करून घेतलेली आहे आता छान हे गरम झालं की आपण डाळीमध्ये घालून घेणार आहोत बघू शकता आता आपण डाळीवर झाकण ठेवून अगदी एक मिनटासाठी ठेवणार आहोत आता एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मी हे छान मिक्स करून घेत आहे मस्तपैकी आपला इथे दाल तडका बनवून तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आपला इथे मस्तपैकी दाल तडका बनवून तयार आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद